बीजेपी विधायक गणेश नाइक के जन्मदिन के अवसर पर आज नई मुंबई के ऐरोली से लेकर बेलापुर तक विविध ठिकानों पर महारक्तदान और लोकोपयोगी उपक्रमों का आयोजन किया गया। इसकी शुरुआत राफा नाइक विद्यालय से हुई, जहां महारक्तदान के जरिए हजारों नई मुंबईकरों ने अपने लोकप्रिय नेता पूर्व मंत्री गणेश नाइक को बधाइयाँ दी। इस अवसर पर पूर्व सांसद संजीव नाइक, पूर्व विधायक संदीप नाइक, वरिष्ठ नेता दशरथ भगत, जिलाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री विजय घाटे, पूर्व मेयर सुधाकर सुनावने, महापौर जयवंत सुतार समेत तमाम पदाधिकारी मौजूद थे। यहां बीजेपी नेताओं ने लोकनेता गणेश नाइक के साथ ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को भी जन्मदिन की शुभकामनाएं दी। देखिए रिपोर्ट। नवी मुंबई के शिल्पकार और विधायक गणेश नाइक के जन्मदिन के अवसर पर आज खेरने के राफा नाइक विद्यालय में महारक्तदान शिविर का आयोजन किया गया, जहां सैकड़ों नवी मुंबईकरों, बीजेपी कार्यकर्ताओं और समर्थकों ने अपने नेता को शुभेच्छा देते हुए रक्तदान किया। इस अवसर पर पूर्व सांसद संजीव नाइक, पूर्व विधायक संदीप नाइक, पूर्व मेयर सागर नाइक, बीजेपी के वरिष्ठ नेता दशरथ भगत और महापौर जयवंत सुतार, पूर्व महापौर सुधाकर सोनावने, मुनावर पटेल समेत तमाम नगर सेवकों ने अपने नेता को शुभेच्छा दी। महारक्तदान शिविर का आयोजन युवा समाज सेवी सूरज पाटिल के सौजन्य से गणेश नाइक डोनर चेन द्वारा किया गया था, जहां बीजेपी नेताओं ने रक्तदाताओं को सर्टिफिकेट और उपहार देकर सम्मानित किया। इस दौरान सभी नेताओं और नगर सेवकों ने पूर्व मंत्री गणेश नाइक के अब तक के योगदान और उनके कार्यों का गुणगान किया और उन्हें नवी मुंबई का प्रमुख बताते हुए उनके दीर्घायु की कामना की। नाइक साहब के जन्मदिन का भारतीय जनता पार्टी कार्यकर्ताओं का, उनके कार्यकर्ताओं का एक उत्सव करने का दिन रहता है और गए पिछले बहुत सालों से दादा गणेश जी नाइक ब्लड डोनेशन चैरिटेबल ट्रस्ट के माध्यम से ये रक्तदान शिविर होते रहे हैं। आज रक्तदान शिविर तो बहुत पैमाने पर, बड़े पैमाने पर रखा गया है, तो मेरे को इस बात की बहुत खुशी है कि दादा गणेश जी नाइक साहब एक सामान्य लोगों के आरोग्य की चिंता रखते हैं। अभी 15 दिन पहले उन्होंने 9 एम्बुलेंस भी इन नागरिकों के लिए दिया है, तो एक बहुत बड़े पैमाने पे ये नेतृत्व न्यू बॉम्बे में छा गया है और आगे भी छाए रहेगा, उसका प्रतीक मेरे को आज दिख रहा है। यहाँ पे जो इतने बड़े संख्या में लोग आ रहे हैं, जो दान करने के लिए, रक्तदान करने के लिए लाइनें लग रहे हैं, मैं नाइक साहब को धन्यवाद दूंगा कि आपके जन्मदिन के ऊपर आप लोगों का ख्याल रख के ये काम करते हो, आगे करते रहोगे। इसके लिए मैं वापस एक बार दादा गणेश जी नाइक साहब को जन्मदिन की हार्दिक हार्दिक बधाई देता हूँ। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र जी मोदी यांचा वाढदिवस 2 दिवसावर आहे आणि नवी मुंबईचे लोकप्रिय नेते माननीय गणेश जी नाइक साहब यांचा वाढदिवस आज आहे। दुग्ध शर्करा योग नवी मुंबईकरांसाठी हा आहे आणि असा हा योग साधून आजचं हे महारक्तदान शिबिर, याचं आयोजन गणेशजी नाईक ब्लड डोनर चेन यांच्या मार्फत इथे आयोजित केलेलं आहे। आज या कोरोनाच्या सगळ्या महासंकटामध्ये रक्ताची आवश्यकता आणि त्याचा तुटवडा अशी असं एक मोठी समस्या देशभरामध्ये असल्याने भारतीय जनता पार्टीने तर हे अभियान 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर असं राबवायचं ठरवलंच आहे। त्या अभियानाचा भाग म्हणून आणि मान्य गणेशजी नाईकांचा वाढदिवस म्हणून आजच हे अभियान आम्ही इथे सुरू केलेलं आहे। या निमित्ताने मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मान्य गणेशजी नाईक साहेब या दोघांनाही मी आरोग्यदायी आणि यशदायी भविष्याची चिंता हे व्यक्त करतो आणि त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा। प्रथमतः नवी मुंबईचे लोकनेते, कुटुंब प्रमुख मान्य श्री आमदार गणेशजी नाईक साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, उत्तम शुभेच्छा, अनंत शुभेच्छा। या कोरोना प्रकोप काळामध्ये आरोग्याची जी काही हानी झालेली आहे आणि त्यामध्ये राज्य शासन आणि केंद्र शासन वारंवार सांगत आहे की रक्ताचा तुटवडा पडत आहे आणि ह्या बाबीची दखल घेऊन नाईक साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने आज हा
महारक्तदान शिबिर आयोजन के लिए हा चेन मध्ये प्रत्येकाने सहभागी व्हायला पाहिजे। आणि गारा काळाची गरज आहे, देशाची गरज आहे, जगाची गरज आहे। आणि म्हणून हा जो वाढदिवस आहे एक आगळा वेगळा वाढदिवस आहे, एक आरोग्य हितवर्धक वाढदिवस आहे। मी तरुणांना आणि नागरिकांना या ठिकाणी आव्हान आहे, नम्र आव्हान की आपलं देखील वाढदिवस ज्या ज्या दिवशी असेल ज्या ज्या वेळेला असेल ह्या रक्तदान महारक्तदान शिबिर चेन मध्ये सहभागी व्हावं। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, नवीन पेठचे भाग्य विधाते लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं हा आयोजित करण्यात आलेला महारक्तदान शिबिर, खऱ्या अर्थाने सातत्याने नवीनपेच्या सेवेत ह्या नवीनपेच्या जडणघडणीत जो नेता सातत्याने धावतोय, अहोरात्र सेवा करतोय, त्यांचा वाढदिवस ही सेवा भावनेनेच झाला पाहिजे अशा अनुषंगाने, तसेच देशाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे, वेगळी वेगळी ओळख निर्माण करणारे आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना सुद्धा वाढदिवसानिमित्त एक सेवा दिवस म्हणून शुभेच्छा देण्याच्या अनुषंगाने गणेशजी नाईक ब्लड डोनर चेन ही संकल्पना कार्यान्वित केली आहे। 24/7 जी संकल्पना गणेशजी नाईक साहेबांनी राबवली ती नुसती इतर मदतीसाठी नाही तर ह्या गोष्टीसाठी, म्हणजे रक्त पाहिजे 24/7 तुम्ही कॉन्टॅक्ट करा, हेल्पलाईन नंबर आम्ही डिक्लेअर केलेले आहेत, पब्लिश केलेले आहेत, आणि त्या अनुषंगाने कुठल्याही रुग्णाला कुठल्याही गरजूला रक्त लागलं तर ही संस्था पुरेपूर त्याच्यापर्यंत रक्त पुरवठा करेल। आणि निश्चित मी ह्या संस्थेच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करेन की मी या संस्थेचा सदस्य आहे, मी रक्तदाता आहे, मी समाजाची सेवा माझा खारीचा वाटा इथून उचलतोय, आपणही रक्तदाते व्हा, आपणही सदस्य व्हा, आणि चला समाजाकरिता आपलं जे काही देणं लागतं ते रक्ताच्या नात्यानं, म्हणजे नातं रक्ताचं, ही संकल्पना इथून आज सुरू केली आहे, ती पुढे नेऊया। लोकनेते श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज हे महारक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे। प्रथमतः मी आज नाईक साहेबांचा वाढदिवस, त्यामुळे नाईक साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। तसंच 17 तारखेला आदरणीय पंतप्रधानांचा सुद्धा वाढदिवस आहे, तर आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देते। आज हे महारक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। आपल्याला माहीत आहे की रक्तदान हे जीवदान आहे, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, आणि ज्या वेळेला आपल्या एखादा नातेवाईक आजारी पडतो आणि त्याला रक्ताची गरज असते त्यावेळेला आपल्याला त्याचं महत्त्व सर्वात जास्त समजून येतं। त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून रक्तदान करावं। आज लोकनेते आमदार श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ महारक्तदान शिबिराचे इथे आयोजन करण्यात आलेले आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहेच की कोरोनाच्या या महामारीचं संकट आपल्या देशावर तसेच आपल्या नवी मुंबईवर आल्यापासून अविरत दादा म्हणजेच आदरणीय गणेशजी नाईक साहेब हे कार्यरत आहेत, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व नगरसेवक तसेच समाजसेवक कार्यकर्ते देखील उत्स्फूर्तपणे या कार्यामध्ये स्वतःला आम्ही झोकून दिलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून जेव्हा दादांचा वाढदिवस साजरा करण्याचा विषय आला त्यावेळेला सर्व प्रकारच्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून दादांचे विचार आले की आपण वाढदिवस साजरा करावा। सेलिब्रेशन वाढदिवस हे फक्त सेलिब्रेशन म्हणून न करता आपल्या या चांगल्या दिवशी किंवा आपल्या आनंदाच्या दिवशी आपण समाजाला काहीतरी देणं लागतं। मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून दादांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देते। इस अवसर पर पूर्व सांसद संजीव नाईक और ऐरोली के प्रथम विधायक रहे संदीप नाईक ने अपने पिता लोकनेता गणेश नाईक को सच्चा मार्गदर्शक बताया। उन्होंने कहा कि गणेश नाईक नवीनबईकरों को अपना परिवार मानते हैं और कुटुंब प्रमुख की तरह सदैव जनता की सेवा में जुटे रहते हैं। डॉक्टर संजीव नाईक ने विधायक गणेश नाईक के विजन का भी हवाला दिया, जिनके माध्यम से नवीनबई आज देश और दुनिया में नंबर 1 शहर बनने में सफल रही। अपनी भावनाएं प्रकट करते हुए दोनों नेताओं ने क्या कुछ कहा वो भी सुन लीजिए। आपल्या सर्वांना कल्पना आहे की कोरोनाच्या काळामध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि अनेक लोकांना रक्ताच्या अभावामुळे जीव गमवावा लागला, आणि ही बाब लक्षात घेऊन आदरणीय देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचा वाढदिवस 17 तारीख आणि 15 तारीख असा असल्यामुळे 2 दिवसामध्ये महारक्तदान शिबिर व्हावं अशी संकल्पना गणेशजी नाईक ब्लड डोनर चेनच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी ठेवली, आणि मला आनंद आहे की 5 वर्षापूर्वी ही संकल्पना
संदीपजी नाईक आणि सूरजजी पाटील यांच्या माध्यमातून सुरुवात झाली आणि हजारोच्या संख्येने दर वर्षाला या संस्थेच्या माध्यमातून ब्लड डोनेशन करून अनेक लोकांना गरजूंना रक्तपुरवठा केला जातो। ती बाब लक्षात घेऊन आम्ही सर्वांनीच या गोष्टीवरती प्रकाश पाडला की ही वेळ वाढदिवस जरी साजरी करायची जरी असली तरी तो समाज उपयोगी असावा आणि म्हणून ही संकल्पना रक्त दान करून व्हावं आणि म्हणून मला वाटतं ही संकल्पना सर्वांनीच करावी। अंदाज आहे की साधारण 1000 डोनर आज या ठिकाणी रक्तदान करतील, परंतु या 1000 डोनरांचं रक्त एकदमच एका ठिकाणी ठेवून तो खराब होऊ नये म्हणून हे रक्त विविध बँकांना दिलं जाईल। आज नवी मुंबई महापालिका आणि इतर बँकांना देऊन ज्यांना गरजेची आवश्यकता आहे, ब्लडची आवश्यकता आहे, रक्ताची आवश्यकता आहे, त्यांना दिलं जाईल। आणि ही संकल्पना याचं 365 दिवसाचं कॅलेंडर बनवण्यात आलेलं आहे। रोज कुठे ना कुठेतरी शहरामध्ये यानिमित्तानं रक्तदान होईल आणि गरजूंना हे ब्लड रक्त उपलब्ध होईल। जो रक्तदाता म्हणजे रक्त देईल त्याला कधीही आयुष्यभर रक्त हे कधीही मोफत उपलब्ध होईल ही संकल्पना यामागे आहे। उद्देशच आहे की रक्त द्या आणि स्वतःचा जीव हा आयुष्यभरासाठी तुम्ही सुरक्षित करा ही त्यामागची संकल्पना। आणि म्हणून मला वाटतं की आज केंद्र सरकार या ठिकाणी सातत्यानं सांगते की रक्तदान करा, राज्य सरकार सांगते, महापालिका सांगते आणि ही सामाजिक बांधिलकी आपण सर्वांनी जपली पाहिजे। आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी सर्वांना आवाहन केलेलं आहे की आपण सर्वांनी या देशाच्या या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि म्हणून निमित्त मोदी साहेबांचा वाढदिवस आणि नाईक साहेबांचा वाढदिवस आम्ही केलेला आहे। आपण बघताय की मोठ्या संख्येनं त्याचा प्रतिसाद मिळतो आहे। माननीय महापौर साहेबांच्या सुतार साहेबांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय आमचे निकम साहेब आणि सर्व उपस्थित सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतो आहे। मला आनंद झालेला आहे की कार्यक्रम घेऊ की घेऊ नये याच्यापेक्षा समाज उपयोगी कार्यक्रम घ्या जेणेकरून त्याचा उपयोग लोकांना होईल। आपण गर्दी टाळा, सुरक्षितता बाळगा, मास्क, सॅनिटायझर, जी काही कोरोनाची जी काही निर्बंधनं आहेत, बंधनं आहेत ती पाळून आपण सर्वांचं योगदान द्या असं आवाहन मी या ठिकाणी या निमित्तानं करतो। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।